तर महाविकास आघाडीची बैठक आता संपलेली आहे आणि एका पाठोपाठ एक नेते बाहेर येत आहेत. आता या बैठकीत नेमकं काय ठरलं त्याबद्दल हे नेते आता काही भाष्य करतात काय बघावं लागेल. जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आणि लवकरच जागा वाटपासंदर्भात जे काही एकमत झालं आहे जी नावं निश्चित झालंय त्याबद्दल काही उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळतं का हे बघावं लागेल. वेळापूर्वीच उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीतून बाहेर पडले आणि आता एका पाठोपाठ एक नेते या बैठकीतून बाहेर पडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार नेमके कोण असतील कोणता मतदारसंघ नेमका कोणाला मिळेल याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं आणि आता संजय राऊत कदाचित बोलण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं त्याच्या तपशिलाबद्दल अरे कॅमेरा आज महाविकास आघाडी सर बोला बोला सर बोला आज महाविकास आघाडीची बैठक हे आजच्या बैठकीला उपस्थित होते. चार पक्षांमध्ये महाविकास आघाडी उत्तम चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो. आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही एकाही जागेविषयी मतभेद नाही. आज प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या तीन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडी हा महत्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्या बरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं ठरलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या तीन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्या बरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे. आज अभी आपने देखा होगा कि महाविकास आघाड़ी की एक महत्वपूर्ण बैठक यहाँ हो गई जिस बैठक में शरद पवार जी उद्धव ठाकरे जी मैं भी था शामिल उसमें जयंत पाटिल जितेंद्र आव्हाड और खास करके वंचित बहुजन आघाड़ी के प्रकाश आंबेडकर जी भी हमारे साथ बैठे थे. बहुत ही पॉजिटिव डिस्कशन हो गया सकारात्मक चर्चा हुई और हमने ये तय किया है हम एक साथ चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र में. बात अगर आपका सवाल होगा सीट शेयरिंग के बारे में तो हमारे में कोई मतभेद नहीं है लगभग सभी बातें तय हो गई है. या विषयी जी घोषणा है
ते आम्ही एकत्र बसून करू, प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या घोषणा कोणी करणार नाही। समाधान होत आहे का प्रकाश आंबेडकरांचं? समाधान होत आहे का? त्यांनी काही जागांबद्दल मागणी केली? प्रकाश आंबेडकरांचं एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची, याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचं समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे, याच्याविषयी त्यांचं एकमत आहे। चर्चा हो गई, आज बहुत अच्छी चर्चा हो गई। बंटवारा हो गया, सगळ्या जागांवर सकारात्मक आमची चर्चा झालेली आहे। वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी सोबत यावं अशी आमची इच्छा आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्ताव देखील दिला असल्याचं राऊत यांनी म्हटलं आणि कुठलेही मतभेद नाही, जवळपास आमच्यात सगळं ठरलं असल्याचं राऊतांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।